समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतल्या बारचं लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनीच याबाबतचे आदेश काढलेत. समीर वानखेडे यांच्या बारचं लायसन्स का रद्द झालं हे सांगणारा हा रिपोर्ट पाहूया. दाऊद वानखेडे जिसकी उम्र उस समय 17 साल 10 महीने 19 दिन थे, बाप विभाग में काम करता था और एक माइनर को लाइसेंस इशू करवाने का काम किया, ये सबसे बड़ा फर्जीवाड़ा है. नवाब मलिक जे म्हणाले तेच झालं. एनसीबीचे माजी अध्यक्ष समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द झाला. नवीन वाईन पॉलिसीला भाजप विरोध करते. याआधी मध्य प्रदेश असतील, हिमाचल असतील, गोवा असतील, भाजप सरकारने या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना याचा विरोध असेल तर मी सांगतोय की जे भाजपचे नेते हे सगळे दारू उत्पादन करतायत त्यांनी सगळे लायसन्स सरेंडर केले पाहिजे. त्यांचे वाईन शॉप असतील, बार असतील, जे काही आहे त्यांनी सरेंडर करावं. माझ्या हातामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची कॉपी आहे, ज्यामध्ये समीर वानखेडे यांनी नवी मुंबईतल्या याच बारचा परवाना काढण्यासाठी खोटी कागदपत्रं सादर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. इतकंच नाही तर ज्या वेळेला परवाना आईच्या नावावरून समीर यांच्या नावावरती करण्यात आला होता तेव्हाही त्यांचे वय 21 पेक्षा कमी असल्याचं सिद्ध झालंय. पण काही महिन्यांपूर्वीपर्यंत जिथे सद्गुरू बार होता तिथे आता मात्र सद्गुरू स्नॅक सेंटर सुरू झालंय. ही दोन दृश्यच या बारच्या कायापालटाची साक्ष देतात. क्या ऑब्जेक्शन ले रहे हैं? ऑब्जेक्शन बोलेगा तो मिस्टर लाइसेंस का सर समीर वगैरह साहब उसके एज के ऊपर है. एज के कितने ले अडल्ट होने के लिए कितने एक महीने का कुछ ये करके ऐसे कुछ वो लोग का एलिगेशन है. आपको नहीं लगता कि जब 23 साल 24 साल पहले आवेदन किया था तब वो दस्तावेजों को चेक करना चाहिए था, 24 साल बाद क्यों चेक कर रहे हैं? बिल्कुल करना चाहिए था. हम इतना तकलीफ, हम इतना काम करते हैं इधर, हम 10-15 अभी कोरोना के बाद एक नौकरी नहीं है. कल उसमें वो लोग एक ही कितना आदमी का नौकरी चला जाएगा, बाकी कुछ नहीं. नवाब मलिकांनी दिलेला इशारा खरा ठरला आणि नशामुक्तीसाठी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्याचा बार समोर आला आणि तो बंदही झाला. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.